तुमचं गाव सांगा आजी। हेमलता यशवंत पंडित आणि आपण कुठे आहोत आता? त्रिपाद मंदिरात. दाढीवाला दत्त। नाही, आम्ही त्रिपाद मंदिर नाव ठेवलं आहे त्याचं, दाढीवाला. त्याचा माझं लग्न झाल्यानंतर यांचा या माझ्यापेक्षा 7-8 महिन्यांनीच मोठे आहेत. यांचा परिचय जरा करून द्या। नणंद माझी विजया कंबागे, आम्ही एकत्रच राहिलो कायम. त्यांचं माझ्या आधी लग्न झालं, आम्ही बरोबर येत असतात. तर मग हे आजारी होते, तर 12 वर्ष प्रतिभाचे वडील खूप आजारी होते, त्यांचे पाय पूर्ण थंड पडले होते. म्हणून मी गावाला जाणं सोडलं होतं. गाव कुठं तुमचं? सातारा पाडळी, इथे आमचं रामाचं मंदिर आहे. राघोबाच्या काळात झालेलं. हे आजारी होते खूप, आणि काही कळतच नव्हतं. ते मध्ये 3 आठवडे होते, शेवटपर्यंत काय झालं कळलंच नाही. तेव्हा मी बोलले होते, देवा मी तुझी सेवा सोडून कुठेही जाणार नाही, दत्त मंदिर सोडून. आणि तेव्हापासून मी 12 वर्ष कुठेही गेले नाही. कुणाच्याही पुण्यातल्या कार्याला जायचे, परगावी जायचे नाही. ते माझे मामेजीर पुण्याला आले, त्यांनी माझं डोकं खाल्लं. हे तुला नवस बरोबर नाही आहे, मुलीला करायची तुझी ड्युटी नाही का, नवऱ्याला कंपनी द्यायचा तुझं हे नाही का, देवाने असं सांगितलंय का, मुलीचं करू नको, नवऱ्याचं करू नको, आणि इथेच माझ्या डोक्यात शिरा. देवाचं काय होतच राहतं ना, हा नेतो तो कोणी ना कोणी करतच राहतं. देवाची सेवा करणं बंद नाही झालं पाहिजे म्हणून ती परगावी कुठे आई जात नव्हती. पण मग माझे एक काका आले, त्यांनी तिला सांगितलं की असं करू नको, तुझ्या मुलीला किंवा तुझ्या नवऱ्याला असं वाटतं की तुझ्या बरोबर बाहेर जावं, तर तू असं नको करू. तो नवस बोललीस ठीक आहे पण जात जा. मग तिला असं वाटलं की आपण त्याच्या सुरुवात पहिलं वडिला आणि आमची कुलदेवी तिला जाऊन मग ते हे करावं. तर म्हणून आम्ही गेलो होतो, तिथं परत येतो आणि ऍक्सिडेंट झाला आम्हाला. आत्याला, माझ्या आत्या बरोबर होती, ती माझी आत्या आहे, तिला खूप लागलं. आम्ही वणीला गेलो दर्शन घेऊन, ओटीवरून दर्शन घेऊन आलो खाली. मी येताना वाहनं पाहत होतो पटकन मिळेना, मग ते टेम्पो मिळालं, त्या टेम्पोने आम्ही निघालो. आणि जरा 1-5 मिनिटाचं अंतर झालं नाही तोच टेम्पो उलटला. टेम्पो उलटल्याबरोबर ते पडलेल्या माझ्या एक पत्रा किंवा काच असं काहीतरी पूर्ण असं कापलं गेलं. आणि वहिनीलाही ते कोणाला सहन होईना, तिने कसं बस आपलं रुमाल दाबून तात्पुरती सोय केली. ते झालं होतं आणि पुन्हा सर कोणी घेऊन यायला तयार नाही पुण्यापर्यंत. मग सकाळची एक ह्याची वर्तमानपत्र आहे, त्यांची टॅक्सी होती, त्यांनी आम्ही आलो आलो ते हॉस्पिटल. आणि नाशिकमधला चांगला अनुभव म्हणजे तिथे काय स्पेशालिस्ट वगैरेकडे गेलो नाही, सिव्हिल हॉस्पिटलला गेलो आणि त्यांनी उत्तम रीतीने हे केलं आहे. कागदी भुवळीवर त्याच्या सगळीकडे टाके, कानापाशी मेंदूशी रिलेटेड जिथे इतकं सगळं केलं आणि व्यवस्थित परत आलो आम्ही. इथे आल्यानंतर 6 महिने झोपून म्हणजे ते झालं, कॉलर बोन फ्रॅक्चर होतं, त्याच्यात पुढे काबीळ झाली. अशा प्रकारे मी बरेच दिवस तेव्हा आजारी होते. या सगळ्यांच्या बरोबरच होते, आमचं घर होतंच. तर त्या ह्याच्यातनं मी एवढी आता इतक्या वर्षानंतर 84व्या वर्षीसुद्धा इतकी म्हणजे अव्यंग आणि निरोगी काय म्हणतात तसं आयुष्य देवाने दिले, खूप मोठी कृपा आहे. आणि हे सगळे बरोबर असल्यामुळे चांगलं. आणि तिचं तब्येतीचे सांगायचं म्हणजे तिचं रक्त अजिबात थांबत नाही, दाढ जरी काढली तरी तिला टाका घालावा लागतो. तर ते आम्हाला टेन्शन हे होतं म्हणजे मी तेव्हा लहान होते पण आईला त्यावेळेला असं वाटत होतं की आता हे थांबेल कसं आणि जर रक्त नाही थांबलं तर काय होईल असं. म्हणून तिने रुमालाची घडी त्याच्या डोक्यावर ठेवली, देवाचं नाव घेतलं आणि सांगितलं की असं असं थांबू दे वगैरे आणि तिचं रक्त त्या क्षणाला थांबलं. आणि आत्याला पण इतकं त्या परिस्थितीचं भान होतं की तिला माहिती होतं की ही पहिल्यांदाच बाहेर पडली आहे, ही कशी आहे, सेन्सिटिव्ह आहे, तर ही परत काहीतरी नवस बोलेल. तेव्हा आत्याने तिला सांगितलं की असं काही नवस वगैरे बोलू नको, हे माझं माझं आहे, माझं माझं माझ्यामुळे झालं, तुमचा यात काही संबंध नाही. आणि त्यातनं तिला मग आम्ही नाशिकला दवाखान्यात नेलं, तिथनं पुण्याला आलो आणि त्यातनं ती पूर्ण बरी झाली. माझी आत्या, मी 10 वर्षाची होते, टेम्पो त्यांनी बाहेर लॉक केला होता त्यामुळे तो कलंडल्यावर तो फोडताही येत नव्हता. म्हणजे कोणी बरोबर जे जेंट्स होते त्यांनी ते तारेचं जे काय म्हणतात त्या जाळी लावली ती ते फोडून कसं कसं ते बाहेर नाही. तर किती वेळ आम्ही त्या कलंडलेल्या परिस्थितीत त्यातच होतो आणि इथं मला रक्त दिसत होतं म्हणून मी आत्या आत्यावर होते. बाबांना मी दिसेना कुठे, कारण छोटी होते, कुठेतरी अशी हे केले होते.
ते प्रतिमा प्रतिमा ओरडत होते, माझी बहीण आणि तिचे मिस्टर होते, त्या मंगला मंगला ते ओरडत होते, इतकं भयानक होतं त्याचं. आणि थोडंसं आम्ही पुढे गेलो आणि मग जर ॲक्सिडेंट झाला असता तर पोठा नाला होता, म्हणजे जर ती तो टेम्पो त्या नाल्यात जर गेला असता तर काही म्हणजे दोन चार जागी खुरचणं हे झाले असते. तो जस्ट नाल्याच्या थोडंसं अलीकडे रस्त्यावरच कलडल्यामुळे आम्ही सगळे सुखरूप आहोत. तुम्ही काय बोध घेतला याच्यातून? हाच म्हणजे देवानेच वाचवलं, कारण हे सगळं पाहता पुढचा तो नाला किंवा ते एवढा मोठा ऍक्सिडेंट होऊन आम्हाला काही फार नाही झालं आणि बेसिकली आत्त्याला एवढं मोठं होऊन ती वाचली त्यातनं देवानेच वाचवलं. हेच नाही मी तर माझा तर पूर्ण विश्वास आहे. मी आमच्या कोतोडेकर गुरुजी आमचे आत्ताचे गुरुजी राहिले नाहीत, ते मला म्हणाले की तू परत बोलू नको, तुला काही झालं नाही आहे, मुलीला काही झालं नाही आहे, नवऱ्याला काही झालं नाही आहे, कुणाचं तरी गंडांतर असतं म्हणून तो ॲक्सिडेंट झाला आहे, तुझ्यासाठी नाही झाला तर तू जात जा बाहेर. असं आमचे गुरुजी पण मोठे खूप चांगले होते, त्यांनी सांगितलं मी परत बाहेर पडायला सुरुवात केली तरी. अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.